करवीर तालुक्यातील बालिंगा येथील सराफ व्यावसायिक सतीश पोवाळकरनं सुवर्ण ठेव योजनेच्या माध्यमातून शेकडो जणांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातलाय या प्रकरणी राजेंद्र चिवटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून करवीर पोलिसात आज गुन्हा दाखल झालाय तक्रार देण्यासाठी अनेक जण पुढे येत असल्यानं या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे कोल्हापूर गगनबावडा राज्यामार्गावर बालिंगा इथं अंबिका ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे सात ते आठ वर्षांपूर्वी सतीश पोवाळकर यानं इथं सराफ व्यवसाय सुरू केला या दरम्यान त्यानं सुवर्ण ठेव योजना कार्यान्वित करून अनेकांना या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडलं गुंतवणूकदारांनी पोवाळकर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली मात्र गेल्या आठ दिवसापासून तो कुटुंबियांसंवेत गायब झाल्याचं समजताच गुंतवणूकदार हवालदिल झाले यातील अनेक जणांची लाखो रुपयांची फसवणूक झालीय त्यामुळे सराफ व्यावसायिक सतीश पोवाळकर याच्या विरोधात आज करवीर पोलिसात गुन्हा दाखल झालाय विरोधात तक्रारीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे